कोरोना महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असतानाच सर्वांना कोरोना वॅक्सिनची वाट पाहावी लागत आहे। तर मित्रांनो, कोरोना वॅक्सिन बहुतेक साऱ्या देशांनी विकसित केलेले असून त्यांच्या देशामध्ये वॅक्सिनेशन कॅम्प सुरू झालेले आहेत, परंतु आपल्या देशामध्ये वॅक्सिन कधी सुरू होणार याबाबतची आनंदाची बातमी आपल्याला आता मिळत आहे। तर मित्रांनो, भारतामध्ये गुजरात राज्याने त्यांच्या अहमदाबाद या शहरात वॅक्सिनेशनचा सर्वे सुरू केलेला आहे। तर त्या सर्वेमध्ये त्यांनी 50 वर्षाच्या पुढील व्यक्तींचा सर्वे सुरू केला असून त्यामध्ये जे व्यक्ती डायबिटीस आहेत किंवा त्यांच्यामध्ये दीर्घ आजार आहेत असे व्यक्ती, की त्यांना शुगर आहे, त्यानंतर त्यांना किडनीचे आजार आहेत, अशा व्यक्तींचा सर्वे करून ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे काम सुरू केलेले आहे। मित्रांनो, घरोघर जाऊन अहमदाबादमध्ये 50 वर्ष वयोगटाच्या वरील व्यक्तींचे सर्वेक्षण केले जात असतानाच जे व्यक्ती ह्या सर्वेक्षणात सुटले असतील त्यांचे सर्वेक्षणामध्ये जर नाव आले नसेल तर त्या व्यक्तींनी स्वतः ऑनलाईन वैयक्तिक रजिस्ट्रेशन वॅक्सिनसाठी करता येणार आहे। तर ते वॅक्सिनेशन त्यांनी करून घ्यायचे आहे असे अहमदाबाद कॉर्पोरेशनने सूचित केलेले आहे। तर ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे मित्रांनो, की वॅक्सिनेशनची तयारी भारतामध्ये देखील सुरू झालेली आहे। त्याच्यातच गुजरात राज्याने सर्वप्रथम अहमदाबाद या शहरामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात करून वॅक्सिनेशन कॅम्पची जोरदार तयारी दाखवलेली आहे। तर मित्रांनो, लवकरच हे वॅक्सिन आपल्यापर्यंत देखील मिळणार आहे, घाबरण्याचं काहीच कारण नाही। यामध्ये भारतातील कोवॅक्सिन म्हणजेच भारत बायोटेकने बनवलेले हे सर्वात अग्रेसर वॅक्सिन असणार आहे आणि ते अतिशय उपयुक्त आपल्यासाठी ठरणार आहे। त्याचे साईड इफेक्ट्स देखील कमी आहे असं निदर्शनास आलेलं आहे सध्या तरी। तर पाहूया की पुढील वॅक्सिनेशनची तयारी कशी असेल पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।